मैं याचा अर्थ काय? मी माझ्या कामाचा राजीनामा देते. ते मला कळतंय. का? कारण मला कळतच नाही काय करावं. म्हणून रेसिग्नेशन काय करणार? नाही नाही रे, मला तुझं उत्तर पटू शकत नाही. मला पटूच शकत नाही. रेसिग्नेशन इम्पॉसिबल. नाही नाही अनिता, हे तुझं उत्तर चुकीचं आहे. नाही मी तर म्हणतो भिंडकपणाच आहे. अरे विचार करून करून डोकं फिरायची वेळ आली माझी. असं वाटतं कुठेतरी सगळं थांबलं पाहिजे. काही क्षण तर आपण या सगळ्यापासून मुक्त राहू शकलो पाहिजे. मी समजू शकतो अनिता, माझी परिस्थिती काही वेगळी नाही आहे. नाही पण आणि नाही नाही, मला वाटतं या गोष्टीवर आपण काही डिस्कस करणं हे या घडल्या तरी योग्य नाही आहे. कारण आपण या गोष्टीचा जास्त जास्त विचार करू तेवढे तेवढे जास्त जास्त प्रॉब्लेम्स वाढत जातील. आणि बघ अनिता, एक गोष्ट लक्षात ठेव, कुठल्याही निर्णयापासून पळून जाणं हे त्या गोष्टीचं सोल्युशन असत नाही कधीच. हे बघ आपल्यासारख्यांसाठी, मी तर म्हणतो आपल्यासारख्यांसाठी कशाला कोणासाठी योग्य निर्णय हाच असतो की आहे त्या परिस्थितीला तोंड देणे. राजीनामा हा उपाय नाही होऊ शकत. तू म्हणतेस तसं आपण ह्या सगळ्यातून घटकाभर जरा बाजूला येऊया आणि शांतपणे विचार करू आणि आपल्याला हवाय तो निर्णय घेऊन आपलं आयुष्य जगूया. तू म्हणतेस तेवढं सोपं आहे ते. नसेल सोप, पण आज ना उद्या आपल्याला तेच करायचंय ना अनिता. पण त्यासाठी मानसिक तयारी नको. आपल्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या इतर लोकांचा त्यांच्या मनाचा विचार नको करायला. अवश्य करायला हवा, अवश्य करायला हवा. मला माहिती आहे तोच तू सध्या करतेस. नाही पण मला एक सांग, या सगळ्या प्रोसेस मध्ये हा राजीनामा कुठून आला? मला पटू शकत नाही. इम्पॉसिबल.